नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। दिवाळीचे निमित्त साधून लुंबिनी उद्यान साहित्यिक कट्ट्याच्या परिवारातील कवींचे दिवाळी फराळ संगीत काव्य मैफिल हा आगळा वेगळा कार्यक्रम तसेच कवयित्री प्राध्यापक रुपाली अवचरे यांनी संपादित केलेल्या भूमिका या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथे साहित्यिक कट्ट्याचे समन्वयक कवी रमेश जाधव यांच्या निवासस्थानी संपन्न झाला। काव्य मैफिलीत सर्व कवींनी रंगत आणली। सगळ्या मैफिलीचं आयोजन ज्यांनी केलं दिवाळीच्या फराळानिमित्त, या ठिकाणी कवी कवयित्री या सर्वांना बोलवलं, ते रमेशजी जाधव आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वनिताताई, या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो। गेले 8 महिने घरामध्ये बसून लॉकडाऊनमध्ये आपल्या बुद्धीला चालना देत घरामध्ये राहून ज्यांनी अनेक आपल्या कविता लिहिल्या, त्या अनेक कवी आणि कवयित्रींनी या ठिकाणी त्याचं सादरीकरण या ठिकाणी केलं। एकूणच मनाचं जे रूप आहे ते या ठिकाणी काव्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं। त्यामध्ये बाल मनापासून तारुण्यामधल्या मनावरचे जे जे अंतरंग आहे ते काव्याच्या रूपाने या ठिकाणी अनेकांनी सादरीकरण केले। त्याचबरोबर भावा बहिणीचं नातं असेल, माणूस म्हणून माणुसकीचं नातं कसं जपावं हा विषय असेल, प्रबोधनात्मक या ठिकाणी माणसाने जीवन कसं जगावं याबद्दलचा विषय असेल, प्रेमाचे अनेक रूप असतील, विरहाचे रूप असतील आणि मानवी मूल्याचं जतन करत असताना मानव संपल्यानंतर देखील त्याच्याबरोबर होणारे व्यवहार कसे असतात वृद्धापकाळानंतरचे, ह्याचं देखील रूप या ठिकाणी अनेक कवींनी या ठिकाणी सादरीकरण केलं। खरोखरच गेले 8 महिने जे आपण सगळेजण आणि सर्व नागरिक संपूर्ण जगामधले या काव्याच्या तृष्णेमध्ये आलेले आहेत, त्या तृष्णा भागवण्याचं कार्य ह्या सर्व कवींनी या ठिकाणी केलं। मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। एक डॉक्टर म्हणून या ठिकाणी जरी मी मास्क काढला असेल हे मी आवर्जून सांगू इच्छितो, हा फक्त मी इथं बाईट देण्यापुरता काढलेला आहे, परंतु माणसाने जीवन जगत असताना जसं आता जीवनशैलीमध्ये घराच्या बाहेर पडताना आपण पायात चपला घालायचं विसरत नाही, कपडे घालायचे विसरत नाही, ज्यांना जवळचं लांबचं दिसत नाही ते चष्मा घालायचे विसरत नाही, तसं प्रत्येकाने मास्क घालायला कधीही विसरू नका। त्याचबरोबर सुरक्षित अंतर ठेवा हे आणि आपले हात हे नेहमी सॅनिटायझरने स्वच्छ साफ करत चला, हेच कोरोनापासून बचाव करण्याचं मोठं कार्य हे प्रत्येकाने करायला हवं हे या प्रसंगी सांगू इच्छितो। दीपावलीच्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। रमेशजी जाधव, त्यांच्या मिसेस वनिता वहिनी, आपले सर्व कवींचे या ठिकाणी धन्यवाद देतो। पुण्याच्या या पूर्व भागात तसा हा भाग एरवडा दुर्लक्षित, या भागात एक 5-6 वर्षापूर्वी माझे मित्र पुण्यनगरीचे माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, प्राध्यापिका रुपालीताई अवचरे, सुरेश पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे मनपाच्या माध्यमातून लुंबिनी गार्डनमध्ये साहित्यिक कट्टा उपलब्ध करून नवकवींना एक व्यासपीठ दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। या साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून आम्ही अनेक कवी संमेलने आयोजित केली, नवकवींना प्रोत्साहित करण्यासाठी काव्यस्पर्धा घेण्यात आल्या। गेले 8 महिने आम्ही कवी मंडळी एकमेकांना भेटू शकलो नाही, लॉकडाऊनमुळे शासनाचे निर्बंध असल्यामुळे कार्यक्रम करू शकलो नाही। एक दिवाळीचं निमित्त म्हणून मी एक दिवाळी फराळा संघ काव्य मैफल आयोजित केली आणि माझ्या आमंत्रणाला मान देऊन सर्व कवी मंडळी यांनी आस्वाद घेतला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देऊन 5 वर्ष सांस्कृतिक क्षेत्रात वावरत असताना येरवडा भागामध्ये सांस्कृतिक वारसा असा काही नव्हता आणि
गेली 7-8 वर्ष येरोड्या भागाचं नाव साहित्य क्षेत्रात ते मोठ्या प्रमाणात येऊ घातलं होतोय. अनेक म्हणजे या येरोड्या भागातल्या अनेक साहित्यिकांना राज्य पुरस्कार आहेत, वेगवेगळे पुरस्कार आहेत. आणि हे असं होत असताना कुणीतरी तुम्हाला प्रेरणा देणारा, एक पाठीवर थाप मारणारा किंवा तुम्हाला एक सहाय्य करणारा, तुम्ही पुढे चला मी तुमच्या मागे आहे म्हणणारा कुणीतरी असा एक खंडा समर्थक लागतो. आणि ते समर्थक म्हणून डॉक्टर सिद्धार्थ धेंडे हे येरोड्यातल्या या सांस्कृतिक चळवळीचं खरं तर मोठं प्रेरणास्रोत आहे. की येरोड्याचं नाव हे फक्त साई महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर येरोड्याचं नाव हे साहित्य अकादमीवर कोरलं गेलेलं आहे. आणि याचं प्रामुख्याने सगळं श्रेय आमच्या पाठीशी असणारे डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांना जातं. आणि पुण्याचं उपमहापौरपद आणि अनेक पदं भोगलेला माणूस जेव्हा एक साहित्यिकांच्या घोळक्यात एक मित्र म्हणून बसतात तेव्हा खरंच आम्हाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा येते. आणि ही ऊर्जा आमच्या पाठीशी सदैव राहो आणि त्यांना आणि सगळ्या येरोडा साहित्य परिषदेच्या लुंबिनी गार्डनच्या आमच्या कट्ट्याच्या किंवा वाल्मिकी कला साहित्य कट्ट्याच्या वतीनं दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. अपना कार्यक्रम आठवतात तुझे शब्द मी आहे तुम्ही लढा, आठवतात तुझे शब्द मी आहे तुम्ही लढा. घर म्हणजे नवीन नुसत्या भिंती मनामनाशी धुतात इथे नाती. विठ्ठला येऊ कसा मी भेटीला, येऊ कसा मी वारीला, लागे ओढ जीवाला, दारी कोरोना बसला. रे बा विठ्ठला तुझ्या पावली आनंदाचा क्षण, वेडाव तो जीव येता तुझी आठवण. दोन क्षणांची चं भेट मला किती सुखावते, आठवणींच्या रूपाने संजीवनीच मिळते. तुझ्या आठवणी मन असे मोहरून जाते, असे चांदण शिंपन मन बहरून जाते. हात सोडून गेल्या वरी तू का अपेक्षा करू तू स्मरावे. हृदयात ज्याच्या वाहतो आहे स्त्री दाक्षिण्याचा अनमोल तो झरा, मानी तो आम्ही त्यास तमाम स्त्री जातीचा बंधुराज करा. लक्ष लक्ष दिव्या दीपांनी उजळून गेली द्वारका नगरी, परितव हृदयी द्वारकानाथा, परितव हृदयी द्वारकानाथा, दोन नेत्र ज्योती देवतील. संघाच्या शीत दुनिया माझी स्वप्ने होऊन यावी, यशाच्या शिखरावरती मी उंच भरावी द्यावी. जीवन सारे सुंदर भावे मला वाटते, जीवन सारे सुंदर भावे मला वाटते, वाटा मी ही बोलत जावे मला.